ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. नागपूर इथल्या संविधान चौकात विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं मानवी साखळी साकारून वेगळ्या विदर्भाची मागणी बुलंद करण्यात आली आहे. सोबतच सलग 2 वर्षापासून नागपुरात अधिवेशन टाळून विदर्भातील जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्याचा महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेचा निषेधही करण्यात आला आहे. विदर्भ आंदोलन समितीचे नेते वामनराव चटप यांच्या नेतृत्वात हे आंदोलन महिला आघाडी प्रमुख रंजना मामडे, कोर समितीचे डॉक्टर श्रीनिवास खांदेवाले, प्रकाश पोहरे, माजी पोलीस महासंचालक प्रवीण कुमार चक्रवर्ती, युवा आघाडी प्रमुख मुकेश मासूरकर, अरुण केदार यांच्यासह कार्यकर्ते लक्षणीय संख्येने सहभागी झाले होते. यात स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती केंद्र सरकारनं तात्काळ करावी, 200 युनिटपर्यंत वीज फ्री करावी, त्यानंतरचे दर निम्मे करावे, महावितरण जागाद्वारे शेतकऱ्यांचं वीज कापण्यात येतात ते शासनानं त्वरित बंद करावं, कृषी पंपाच्या वीज बिलातून शेतकऱ्यांना मुक्त करावं, अमरावती इथल्या लघु उद्योग विकास महामंडळाचं कार्यालय बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा अशा मागण्या विदर्भ राज्य आंदोलन समितीनं केल्यात. युवराज मेश्राम, स्टार महाराष्ट्र न्यूज, नागपूर.